आनंद पाहायला मिळतो पुन्हा एकदा. पालकमंत्री झाल्याच्या नंतर हे आनंदात स्वागत बोलायचं, कारण अनेक वर्षानंतर ह्या जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्रीपद मिळालेलं आहे. 22 वर्षानंतर स्थानिक पालकमंत्रीपद मिळालेलं आहे, त्याच्यामुळं हे आनंदात स्वागत होत आहे. एकीकडे तुमचा दसरा मिळावा आणि दुसरीकडे तुमचं असं स्वागत, म्हणजे हे खेड्यामध्ये साखर पडण्यासारखेच आहे का? तुला साखर पाहिजे आम्ही. आणि 5 तारखेला जो मेळावा होणार आहे, जो मेळावा रेकॉर्ड ब्रेक मेळावा होणार आहे, तुमच्या साहेबाचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी सगळे शिवसैनिक 5 तारखेला तिथे दाखल होणार आहे. कारण तुम्ही पालकमंत्री बनलाय म्हणून काही जणांना नाराजी सुद्धा आहे, काही जणांच्या पोटात दुखतंय, असं काय म्हणाल तुम्ही त्याला? नाराजी वगैरे आमच्या तो कोणाचीच नाराजी नाही, काय कारण नाराजीचं काही कारण नाही आणि नाराज कोणी नाही. विरोधक तर नाराज राहणार, विरोधक कधी धुळत राहतात, त्या विरोधक काय धुळत आपल्या बाजूला राहतात, ते त्यांचं काम करतात. त्यांना काय षडयंत्र करायचं ते करू दे, आम्ही आमचं काम करीत राहू. विरोधकापासून आम्हाला अपेक्षाच नाही तुझ्या, काय विरोधक हा षडयंत्र करू द्या, त्याला काय शुभेच्छा दसरा मेळ्याच्या आमच्या सगळ्यांना शुभेच्छा आहे. शिंदे साहेबांनी सगळ्या सणावरचे निर्बंध उठवलेले, त्याच्यामुळे अगदी आनंदात सगळे सण साजरे होऊ राहिले. दसरा असन, दुपारी असन, दहीहंडी असन, गणपती उत्सव असन, नवरात्र असन, सगळे सण अगदी आनंदात सगळे साजरे होऊ राहिले. सगळ्या समाजाचे सण साजरे झाले.